सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा मेडिकल कॉलेजच्या प्रश्नासंदर्भात आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली। पाहूयात ही बातमी। सातारा येथील शासकीय मेडिकल कॉलेजच्या संदर्भात नवी दिल्लीत खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली, तसेच प्रस्तावित शासकीय मेडिकल कॉलेज संदर्भात सकारात्मक चर्चा करून कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त वाढीव जागांना परवानगी मिळावी अशी मागणीही केली। साताऱ्यातील मेडिकल कॉलेजच्या उभारणी संदर्भातील प्रक्रिया सध्या सुरू आहे। यावर्षी 485 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केलेला आहे। यामध्ये कॉलेजच्या इमारतीचे सुसज्ज बांधकाम व यावर्षीच्या प्रवेश प्रक्रिया होणार आहे, पण एमसीवायसी तपासणीत पात्र ठरल्यातच प्रवेश प्रक्रियेला परवानगी मिळणार आहे, त्यामुळे सर्वांचे लक्ष या तपासणीकडे आहे। सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यासाठी सातारचे खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत गेले आहे। यावेळी त्यांनी डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली। या भेटीवेळी त्यांनी आरोग्य मंत्र्यांशी विविध प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चाही केली। सातारा शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रक्रियेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहभाग घ्यावा, तसेच कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त वाढीव जागांना परवानगी मिळावी अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।